पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5 वर्षात प्रथमच अयोध्येत सभा घेतली, पण आतापर्यंतच्या प्रचारातलं सर्वात लहान भाषण म्हणजेच संपूर्ण 22 मिनिटांच्या भाषणात मोदींनी एकदाही राम मंदिराचा उल्लेखही केला नाही, त्यामुळे अनेकांची निराशा झाली. पंतप्रधानांनी विकास कामांचा पाढा नेहमीप्रमाणे वाचला. सपा बसपा काँग्रेसवरही मोजकीच टीका केली. पर्यटनासाठी रामायण सर्किटचा उल्लेखही केला, पण राम मंदिराचा उल्लेख मोदींनी जाणीवपूर्वक टाळला. एकूणच आपण पाहतोय 22 मिनिटांच्या भाषणात राम मंदिराचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उल्लेखच केलेला नाही आहे, त्यामुळे अनेक जण निराश झालेले आहेत. नेमका पंतप्रधान नरेंद्र मोदी या भाषणात काय म्हणाले ऐकूयात. बहन जी ने बाबा साहब के नाम का उपयोग किया, लेकिन उनके आदर्शों के विपरीत हर काम किया. समाजवादी पार्टी ने डगर डगर पर लोहिया जी का नाम लिया, नाम का उपयोग किया, लेकिन अपने आचरण से न सिर्फ यूपी की कानून व्यवस्था को तहस नहस कर दिया, बल्कि लोहिया जी के आदर्शों को भी मिट्टी में मिला दिया. देश में अभी स्वदेश दर्शन नाम से एक बहुत व्यापक कार्यक्रम चल रहा है, जिसके अंतर्गत देश में रामायण सर्किट, कृष्ण सर्किट, बौद्ध सर्किट सहित 15 सर्किट पर काम चल रहा है. रामायण सर्किट के तहत अयोध्या से लेकर रामेश्वरम तक जहां जहां भी प्रभु राम के निशान है, उन सभी स्थानों को विकसित किया जा रहा है. चर्चा करणार आहोत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याशी. रामराजे, आपण पाहतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत खरं तर पहिल्यांदाच दौरा केला गेल्या 5 वर्षात, आणि 22 मिनिटांचं त्यांनी लहानात लहान भाषण केलं, मात्र राम मंदिराचा उल्लेखही केलेला नाही. का टाळलेला आहे राम मंदिराचा उल्लेख करणं? बिल्कुल, पंतप्रधान मोदी यांनी राम जन्मभूमीचा किंवा प्रभुरामाचा उल्लेख टाळलेला आहे, कारण मी स्वतःसुद्धा सत्येंद्र दास यांची मुलाखत घेतली होती. आपल्या झी 24 तासवर एक्सक्लुझिव्ह ही मुलाखत चाललेली आहे. त्यामध्ये सत्येंद्र दास यांनी सांगितलं होतं की सबका साथ सबका विकास हा भाजपनं नारा दिलेला आहे. याचाच अर्थ की मुस्लिम मतदारांना सोबत घ्यायचा आहे, अशा वेळी त्यांना नाराज करायचं नाही. आणि म्हणूनच नरेंद्र मोदी हे अयोध्यापासून 30 किलोमीटरच्या अंतरावर आलेत, परंतु राम मंदिराचं दर्शन घ्यायला ते आलेले नाहीत. हा त्यांनी सर्वात पहिला मुद्दा मांडला होता, आणि त्यामुळे कुठेतरी वोट बँक जी आहे, मतदारांना आकर्षित करणं हाच केवळ पर्याय उपलब्ध होता का, आणि त्यामुळेच राम मंदिराचं किंवा नाव टाळण्यात आलेलं आहे का, हे सुद्धा पाहावं लागणार आहे. दुसरा मुद्दा म्हणजेच की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख केलेला आहे आणि लोहिया यांचा उल्लेख केलेला आहे, आणि समाजवादी पार्टी आणि बसपानं दोघाही आदर्शांचा वापर केलेला, उपयोग केलेला आहे अशी टीका केलेली आहे. कारण अयोध्या आणि अयोध्याच्या आसपासचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर असेल या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर दलित मतदार आहे, आणि ते मत आकर्षित करण्यासाठीच मोदींनी ही चाल केलेली आहे. आणि आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजेच की याच्या पुढचा जो टप्पा आहे निवडणुकीचा, तो टप्पा म्हणजेच की हिंदी बेल्टमध्ये आहे, तो राजस्थान आहे, तो मध्य प्रदेश आहे, तो उत्तर प्रदेश आहे, अशा या बेल्टमध्ये आहेत. आणि या बेल्टमध्ये साधारणतः 129 मतदारसंघामध्ये मतदारसंघावर प्रभाव पडणार आहे या रॅलीचा. अयोध्यामधून जरी ही रॅली केली असली, राम मंदिराचं थेट किंवा रामाचं जरी नाव घेतलं नसलं, तरी सुद्धा 129 मतदारसंघावर याचा परिणाम पडणार आहे, आणि हीच भाजपची जमीची बाजू असणार आहे. त्यामुळे नाव न घेता सुद्धा ज्या प्रकारे मोदींनी आवाहन केलेलं आहे, ज्या प्रकारे टीका केलेली आहे सपा आणि बसपावर, त्याचा फायदा कुठेतरी होताना आपल्याला दिसून येतोय. अगदी, धन्यवाद रामराजे या संपूर्ण चर्चेबद्दल आणि माहितीबद्दल.